नमस्कार मराठी रेसिपी मध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त आज आपण उपवासासाठी अगदी योग्य असणारी पारंपरिक आणि स्वादिष्ट अशी साबुदाण्याची खिचडी बनवतोय ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग सुरुवात करूया तर ही खिचडी बनवण्यासाठी इथे मी पाव कप शेंगदाणे घेतले आहेत तेलामध्ये सुरुवातीला हे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे दोन ते तीन चमचे तेल इथे मी घेतले यामध्ये हे शेंगदाणे छान फ्राय करून घेतले ते आता बाजूला काढून घेऊयात यानंतर याच तेलामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट करून घालायचे एक मिनिट भर मिरची परतून घ्यायची आता यामध्ये बारीक आकारात कट कर केलेले बटाटे घालायचे बटाट्याची साल काढून बारीक कट कर करायचे ते यामध्ये आपल्याला चार ते पाच मिनिट फ्राय करून घ्यायचे आहेत पाच मिनिटांमध्ये बटाटे मऊ होतात बघू शकता बटाटे इथे व्यवस्थित शिजलेत आता यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचंय ही खिचडी बनवत असताना शेंगदाणे भाजून मगच त्याचे कूट बनवायचे आहे भाजलेल्या शेंगदाण्याची चव यामध्ये खूपच छान लागते हे सुद्धा आपण दोन मिनिट यामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथे मी एक कप साबुदाणा भिजवून घेतलाय हा साबुदाणा मी रात्रीच भिजायला घातलेला साबुदाणा भिजत घालत असताना त्यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही आता तो आपण हाताने असा मोकळा करून घ्यायचा आणि आता हा मी या शेंगदाण्याचा कूट आणि बटाट्यामध्ये हा साबुदाणा घातलाय चार ते पाच मिनिट हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते अर्धा चमचा मीठ घातले त्याचबरोबर एक चमचाभर साखर घालायचे जर तुमच्या इकडे जिरे उपवासाला चालत असतील तर साबुदानामध्ये जिरे सुद्धा वापरले तरी चालतील त्याचबरोबर सजावटीसाठी कोथिंबीरही वापरली तरी चालेल ऑप्शनल आहे जर एखाद्या ठिकाणी कोथिंबीर जिरे उपवासाला खाल्ले जातात तर काही ठिकाणी खाल्ले जात नाहीत तर हे अगदी ऑप्शनल आहे आता आपण चार ते पाच मिनिट एकदा हे साबुदाना भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवा मध्यम गॅसवर साबुदाणा भाजून झाला की मग एक ते दोन चमचे पाणी आपण हाताने यावरती शिंपडायचं आहे यामुळे साबुदाणा कितीही वेळ ठेवला तरी तो मऊ राहील वातट होत नाही आता झाकण लावायचं गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि याची पाच ते दहा मिनिट वाफ काढून घ्यायची बघू शकताय साबुदाण्याची खिचडी आपली एकदम सुटसुटीत आहे त्याचबरोबर मऊ ही आहे बर आता ही दिवसभर जरी राहिली तरी सुद्धा वातट होत नाही अशीच मऊ राहते तर ही साबुदाण्याची खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका सगळ्यात शेवटी मी याच्यावरती शेंगदाणे घातलेत